नमस्कार मंडळी, कसे आहात? सरिता कुक्स आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर झाली का मग गणरायाच्या आगमनाची तयारी? आमचीही चालूच आहे. तर आज आम्ही गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घरापासून जवळच, जवळ म्हणजे तरी 1.5 तासाच्या अंतरावर ड्राईव्ह करून जाणार आहोत आणि मूर्ती घेऊन येणार आहोत. तर चला पाहूयात आपण की अमेरिकेत गणपतीच्या मूर्ती कशा आहेत आणि कुठे मिळतात. आज मी खास गणरायाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी जे जे काही लागते ते खरेदी करण्यासाठी आणि गणरायाची मूर्ती घेण्यासाठी न्यू जर्सी येथील पाटेदार सुपर मार्केट इथे आलेली आहे. न्यू जर्सीमध्ये पाटेदार सुपर मार्केट हे अनेक ठिकाणी आहे, जसे की ईस्ट विन्सर, नॉर्थ बन्सविक आणि हिल्सबोरो टाउनशिप न्यू जर्सीमध्ये. तुम्ही पाहू शकता की गणपती सजावटीसाठी जे काही साहित्य आपल्याला लागतं आहे ते घेण्यासाठी इथे बरीचशी गर्दी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या गणपतीच्या, विविध मस्त छान अशा रंगीबेरंगी मूर्त्या, तोरणं आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि घेणाऱ्यांची इथे भरपूर गर्दी झालेली आहे. ही पहा किती सुंदर अशी गणरायाची मूर्ती आहे. गणरायाच्या सुंदर मूर्त्यांमध्येच मला एक लालबागच्या राजाची मस्त अशी क्यूट सुंदर मन मोहित करणारी मूर्ती सुद्धा दिसते. प्रत्येक मूर्तीचं वेगळेपण, तिचे रंग आणि तिचा सोज्वळपणा अगदी मन मोहित करत होतं. हा पहा, अगदी फेटा घातलेला मस्त गणपती बाप्पा. तर अशा विविध तऱ्हेने नटलेल्या छान अशा मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर गणपतीसाठी लागणारं साहित्य, जसे की वाती, तुपात घातलेल्या वाती इथं भरपूर प्रमाणात मला मिळाल्या. गणपती सजावटीसाठी आणि गणेशोत्सवासाठी लागणारं सगळं साहित्य मला या सुपर मार्केटमध्ये मिळालं. हे सगळं पाहत असताना लहानपणापासून गणपतीमध्ये जी खरेदी केली जायची आणि पुण्यात राहत असताना जी धमाल आम्ही करायचो त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. फायनली आम्हाला सुंदर रंगकाम केलेली आणि गोजीरवाणी गणरायाची मूर्ती आवडली आणि तिला घेऊन आम्ही घरी निघालो. मंगल मूर्ती, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, 1, 2, 3, 4.
पाऊस आहे बरोबर. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी या इथेच संपवते आणि लवकरच भेटूयात एका नवीन गणरायाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.